तर हे बघा आपण पाचव्या लेणीच्या इकडे आलोय. आणखीन इथे आयुष, वृषभ, ओंकार आणि ऋषी उभा आहेत. तर दाखवतो मी तुम्हाला लेणी म्हणजे असं काय नाही, फक्त एक छोटीशी गुहा आहे, केव्ज आहे. नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणखीन आपण चिपळूणमध्ये एका ठिकाणी आलोय, एक छोटासा ट्रेक आहे. तर आपण चाललोय वरती एक दर्गा म्हणून आहे ते बघायला चाललोय. आणखीन त्या दर्ग्याचं नाव नाही माहिती मला, पण बघू कोणतरी भेटलं तर मी त्यांना विचारेल आणि तुम्हाला सांगेल की दर्ग्याचं नाव काय आहे. तर चिपळूण बायपास रोडपासून पुढेच आहे जे पांडव केव्ज आहेत, त्याच्यापासून एक 10 मिनिटं अंतरावरती आहे. तर चला दाखवतो तुम्हाला मी. तर छोटासा ट्रेक आहे ह्या, इथून पायऱ्या चढून वरती जायचं आहे आपल्याला. आणखीन दाखवतो मी तुम्हाला वरतून चिपळूण सिटी कशी दिसते ती. चला तर मग आपण वरती जाऊ. थोडा दम लागतोय कारण का माझा पहिलाच ट्रेक आहे. अरे फायनली मित्रांनो आपण दर्ग्याजवळ पोहोचलोय. हा दर्गा आहे, वरती कोणीच नाही आहे. आणि तुम्हाला इकडून चिपळूण सिटी दाखवतो. सो फ्रेंड, माझी आत्ताच फाटली वरती जायला कारण का खूप चढायचं आहे वरती. आणखीन बघू, पहिलाच वेळ आहे माझा ट्रेकिंग करत चाललो आहे आणि एक छोटासा ट्रेक आहे. तर मी हा छोट्या ट्रेकला एवढा दमलो आहे, मग विचार करा मोठा ट्रेक असल्यानंतर काय अवस्था होईल. म्हणून ह्याच्यासाठी फिटनेसकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आणि ती मी काय देत नाही, त्याच्यामुळे ही माझी हालत आहे. तर बघू, वरती छोटासा वॉटरफॉल आहे बोलतात, बघूया मग. वरती वृषभ, ऋषी, आणखीन ते जे 2 मित्र वरती गेलेले आहेत. मी हळूहळू येतो आहे, बघू दाखवतो मी तुम्हाला. आणखी वरून एक नंबर दिसते, चिपळूण सिटी बघाल ना, एक नंबर दिसते वरून. किती दम लागला मग विचार करा तुम्ही, मला किती एक्सरसाइजची गरज आहे. आता आपण इथून वरती जाणार आहे, वरती पठार आहे. मला वाटतं आम्ही फायनली इथे पोहोचलो आहे असं वाटतंय. तर हे इकडं असं पठार आहे, बघू. माझा जो पहिला व्हिडिओ आहे पांडव लेण्यांच्या वरच्या डोंगरावरतीच आम्ही आहे, वरच्या डोंगरावरतीच आलो आहे. तर बघा काय परिसर आहे इकडचा, जबरदस्त एक नंबर आहे हा बघा. आणि इकडून चिपळूणची बॅक साईड दिसते इकडची. आता वरती चढून परत खालती उतरतोय. आणखीन बघू, आपल्याला इथे पाचवी लेणी भेटली ना, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. कारण का मी जो पहिला पांडव लेणीचा व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की पाचवी लेणी मी दाखवेल. बघू जर आपल्याला भेटली इकडे, भेटली म्हणजे भेटायलाच पाहिजे, तर दाखवण्याचा प्रयत्न करेल मी तुम्हाला. 4 लेणी तर तुम्हाला दाखवली होती, पण ही तुम्हाला 5वी लेणी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. तर बघू, कारण काय उतरायला पण उतरण आहे,
त्याच्यामुळे मी एकदम हळूहळू हळूहळू चालतो आहे, कारण का स्केट झालो की सरळ खालती गेलो, त्याच्यामुळे मला हळूहळू हळूहळू उतरायला लागणार आहे. तर दाखवतो मी तुम्हाला आता आम्ही कुठल्या ठिकाणी आलो आहे. तर हे बघा, आपण पाचव्या लेणीच्या इकडे आलो आहे. आणखीन इथे आयुष, ऋषभ, ओंकार आणि ऋषी उभा आहेत. तर दाखवतो मी तुम्हाला लेणी म्हणजे असं काय नाही, फक्त एक छोटीशी गुहा आहे, केव्ज आहे. मागच्या वेळेला आलो होतो पण मला हे इकडे वरती यायला जमलं नव्हतं, त्याच्यामुळे मी बोललो होतो की तुम्हाला पाचवी लेणी दाखवेल. तर इकडे कातळामध्ये कोरलेली छोटीशी गुहा आहे. हे बघा, आतमध्ये चाललो आहे आपण, एवढं काही डीप नाही आहे पण आहे, छोटीशीच आहे. दाखवतो तुम्हाला, छोटीशी गुहा आहे. तर आता मी चाललो आहे पुढे, पुढून गेल्यानंतर पुढे परत याच्या वरती पण जाणार आहे. वरती जाऊन मी तुम्हाला दाखवेल, वरून जो खालचा सीन दिसतो ना, एकदम बाप सीन आहे. बाप म्हणजे एकदम टॉप लेवलचा सीन आहे. दाखवतो मी तुम्हाला, मस्त वाटतं आणि पूर्ण चिपळूण सिटी दिसते वरून. तर बघा, आणखीन हे आहेत ना, पाऊस असला ना तिकडून पाणी पडल्यानंतर एवढं छान वाटतं, कारण का मला वृषभ आणि त्याचे मित्र सांगत होते, खूप छान वाटतं, खूप म्हणजे बघण्यासारखं असतं. तर तुम्हाला जर इकडे भेट द्यायची असेल तर तुम्हाला चिपळूण बायपासला यायला लागेल, तिकडून छोटासा ट्रेक आहे, छोटासा ट्रेक करावा लागेल आणि छोटासा ट्रेक करून असं वरती यायला लागेल. आता जे पांडव लेणी आहेत खालती चिपळूणचे, तिथे घरं झालेले आहेत दोन. तर मित्रांनो, आपण वरती चाललो आहे, आणखीन वरती हे लोक सगळे वरती गेले आहेत, मी पाठीमागेच आहे. बघू वरती भेटत आहेत का. वरती निसरड पण खूप आहे, बघू रस्ता शोधत शोधत जायचं आपल्याला. हा वृषभ माझी वाट बघत थांबला इथे, कारण का मी एकटाच पाठीमागे होतो ना. हा बघा हा नजारा बघा, हे आहेत ना, ही बिल्डिंग आहे ना, ह्याच्यासमोरच ती लेणी आहेत. सगळे पुढे गेलेत, मीच एकटा पाठी राहिलो आहे. आणखी जाऊया आता, पाऊस पण येतोय, बघू. तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, कारण का तुमचं एक सबस्क्राईब म्हणजे माझ्यासाठी खूप गोष्ट आहे. तर चला बघ, मी आता रजा घेतो, आपण भेटू माझ्या पुन्हा एका कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.